अकोला जिल्ह्यातील ओझेगाव इथल्या अशोक माळी यांनी यंदा 4 एकरात अजित 199 या कापसाच्या वाणाची लागवड केली आहे. यंदा त्यांना 20 ते 22 क्विंटल कापसाचं उत्पादन अपेक्षित आहे. आज आपण अशोक माळी यांची कापूस शेती पाहण्यासाठी अकोला जिल्ह्यात जाणार आहोत. बाळापूर तालुक्यातील ओझेगावच्या अशोक माळी यांच्याकडे 30 एकर शेती आहे. 15 एकर जमिनीला पाणी आहे तर उर्वरित 15 एकर कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यांनी यंदा 4 एकरवर ठिबक करून अजित 199 या वाणाची लागवड केली आहे. या वाणावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं फवारणीच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. माझ्या इकडे शेतीत कपाशी परवडत नव्हती, त्या कारणामुळे मी माझ्या मुलाला यांना घेऊन बसलो. त्यानंतर त्यांनी सांगितले की मला यावर्षी पराठीच पेरायची आहे. ती पेरायची आहे तर अजित 199 पेरायची आहे. त्याच्यावर त्याचा माझा वाद झाला की कपाशीचं उत्पन्न घाट्यात येते. मुलाने जिद्द ठरवून मेहनत घेतली, ड्रीप आणली, ड्रीप लावली, लागवण केली अजित 199 ची. पाकिट आणले, 4 एकर शेतीत ड्रीप लावून बागायती तयार झालं. अशोक माळी यांनी कापसाची लागवड 4 फूट बाय 1.5 फुटावर केली आहे. कापसाचं पीक 4 महिन्यांचं झालंय. 6 ते 7 फूट उंच वाढलंय. प्रत्येक झाडाला 125 ते 150 कैऱ्या लागल्या आहेत. यापासून त्यांना 22 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळणं अपेक्षित आहे. आज रोजी बी तुमच्या बतान डोक्ष्यावळाली पराठी आहे. 50 ते 200 कैरी पक्की आहे. आणि कपाशीचे बोंड फुटणे चालू झाले तरी रोगराई अजून बी माहीत पडत नाही. त्यासाठी आमच्या परिसरात अजित 199 चा पेरा जास्त असल्यामुळे, नाहीतर मी 10 वर्षापासून पराठीचं पीकच पेरत नव्हतो. तूर आणि सोयाबीन, हरभरा, हायब्रिड हेच पीक घेत होतो. पण यावेळेस असं समजले की मेहनतने भरपूर पीक येऊ शकते. पहिल्या वेळेस पराठीवाले मिळाले मला, त्यांनी सांगितलं की बाबा पराठीवर फवारा 8 दिवसा काळा लागते. पण अजित 199 पेरली त्यावेळेस मला अनुभव आला, माझ्या मुलालाही अनुभव आला की 15 ते 20 दिवसानंतरही फवारा काढला तरी ही जात अशी आहे की तुमच्या मतानं खर्च कमी, फवाऱ्याच्या ह्याच्यात दिल्यानंतर वाळ भरपूर, मेहनती कमी, उत्पन्न जास्त. माझा खर्च अपेक्षितप्रमाणे कमी आहे. मला कापूस हाईटच्या हिशोबाने 20 ते 25 क्विंटल व्हावा. आणि खर्चाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अजित ही पराठी सर्वाचे वाण जे राहतात त्या वाणापेक्षा हिचा 4 ते 5 क्विंटल अपेक्षितप्रमाणे कापूस जास्त व्हावा ही माझी अपेक्षा आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं पीक घेतलं जातं. मात्र बदलत्या हवामानामुळं सोयाबीन पीक धोक्यात आलंय. अशोक माळी यांनी हेच लक्षात घेऊन कापूस शेतीकडे वळले. अजितच्या वाणामुळं त्यांना चांगलं उत्पादनही मिळतंय. त्यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी अजित सीड्सकडे वळल्यास शेती फायद्याची व्हायला वेळ लागणार नाही. गजानन भोयर, साम टीव्ही, अकोला.